इथे मी रवा घेतलाय पुरी बनवायसाठी, मसाला पुरी बनवतोय. एक वाटी रवा घेतलाय, त्याच्यात आता मी गरम पाण्यात टाकणार या वाटीने. रव्याला आपणाला 5 मिनिट असं भिजत ठेवायचे. पाच मिनिट आपण याला असं झाकून ठेवूया. इथे मी बटाटे घेतले 3, याला असं खिसून घेऊया. बटाटे असे खिसून घेतले की याच्यात जाडसाड राहत नाही. बटाटे पण असे खिसून घेतले, नंतर रवा बघूया आपला. रवा पण चांगला भिजलाय. आता याच्यात आपण बटाटे टाकूया. इथे मी अजवाईन, जिरं, हळदी आणि लाल मिरची, कसुरी मेथी घेतली आहे ती पण टाकूया. कोथिंबीर आहे थोडीशी, मीठ चवीपुरतं. ते सगळं मिक्स करून घेऊया असं. इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच्यानेच गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर आपण आता मळून घेऊया. सगळं मळूया, जेवढं बघू बिना पाण्याचं होतं का मळून. मेथी तर मी थोडंसं तेल टाकते. मी जर पाणी नाही टाकलं, असंच मळून घेतले आपले बटाटे आणि रवा वल्ला होता ना, त्याच्याला पण थोडी वेळ झाकून ठेवूया. पुऱ्या लाटून घेऊया. याला हलकंसं पीठ लावलं आहे मी, ताकी पोळपाटला नाही चिपकाव. आपल्याला असेच करून घ्यायचे, जसं पातळ नाही जाड नाही असंच. हे बघा, आता बाकीचं आपण सगळं असंच करून घेऊया. तेल तापायला ठेवलं होतं, तेल पण तापलं आहे आपलं. चांगली तळून घ्यायची पुरी. आता हिला पलटी करून घेऊ आपण. आता आपली पुरी चांगली तळली आहे, आपण काढून घेऊया आणि बाकीचे आपण असंच तळून घेऊया. आता आम्ही बाकीच्या पण अशाच करून घेऊया. तयार आहे आपल्या बटाट्याच्या आणि रव्याच्या पुऱ्या.